नमस्कार। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्टाफ नर्स। RRBची रिक्रुटमेंट आलेली आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, तर स्टाफ नर्सचा डिटेल सिलेबस काय आहे तो आपण या ठिकाणी काय करणार आहोत बघणार आहोत। तर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल आणि पुढच्या अपडेटसाठी आणि तयारीसाठी MCQ साठी आपण एक MCQ सिरीज पण चालू करणार आहेत यूट्यूबला, तर तुम्ही चॅनलला काय करायचे सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर बघूया आपण की RRB रिक्रुटमेंटमध्ये डिटेल सिलेबस काय आहे स्टाफ नर्सचा, ते आपण आज काय करणार आहोत वन बाय वन बघणार। तर बघा या ठिकाणी जो टेक्निकल सिलेबस आहे, टेक्निकल जो टेक्निकल पार्ट आहे नर्सिंगचा सिलेबस जो असतो तो टेक्निकल रिलेटेड 70 MCQ त्याच्यावरती राहणार आहेत। 70 MCQ काय राहणार आहेत त्या पोर्शनवरती 70 MCQ राहणार आहेत, 70 मार्काचा तो पोर्शन आहे। तर त्याच्यामध्ये काय काय मेनली तुम्हाला स्टडी करायचे, सिलेबस कॉपीत काय मेन्शन केलेलं आहे बघा, अनाटॉमी करायचे, फिजिओलॉजी करायचे, न्यूट्रिशन करायचे, ठीक आहे। न्यूट्रिशन महत्त्वाचं असतं, रिलेटेड टू द चाइल्ड, रिलेटेड टू द प्रेग्नंट वुमन किंवा बाकी डिसीज कंडिशनमध्ये काय न्यूट्रिशन येतं ते सगळं न्यूट्रिशन महत्त्वाचं आहे। देन बायोकेमिस्ट्री, नर्सिंग फाउंडेशन, सायकॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, सोशिओलॉजी, फार्मॅकोलॉजी महत्त्वाचा सब्जेक्ट आहे, फार्मॅकोलॉजी, अनाटॉमी, फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री, ओके। त्याच्यानंतर नर्सिंग फाउंडेशन हे बेसिक आणि महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत, पॅथॉलॉजी आहे, जेनेटिक आहे, मेडिकल सर्जिकल नर्सिंग आहे, अडल्ट अँड जेडियाट्रिक दोन्हीसाठी पण स्टडी करायचं, सर्जिकल नर्सिंग, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, चाइल्ड हेल्थ नर्सिंग, मेंटल हेल्थ नर्सिंग, मिडवायफरी अँड ऑब्स्टेट्रिकल नर्सिंग, नर्सिंग रिसर्च अँड स्टॅटिस्टिक, मॅनेजमेंट ऑफ नर्सिंग सर्व्हिस अँड एज्युकेशन। तर टेक्निकल हा पोर्शन आहे, ठीक आहे। याच्यामध्ये तुम्हाला बेसिक असे ज्या MCQ करायचे आहेत एकदम हाय लेवल अशा पद्धतीने नाही करायचे, बेसिक टू हार्ड अशा पद्धतीने जायचं आहे। तर आपण आपल्या चॅनलवरती MCQ एक्सपर्टकडून काही घेऊन आपण टाकणार आहोत, ठीक आहे। तर चॅनलला तुम्ही स्टे करा आणि त्या ठिकाणी चॅनल काय करायचं तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे। हा 70 मार्काचा पोर्शन आहे टेक्निकलचा नर्सिंगचा, आणि त्या ठिकाणी नॉन टेक्निकल जो पार्ट आहे जो की सगळ्या ठिकाणी सेम पार्ट आहे नॉन टेक्निकलचा तो बघा। तर तो जो आहे नॉन टेक्निकलचा पार्ट म्हणजे जनरल अर्थमॅटिक अँड इंटेलिजन्स, हा दोन पार्ट आहे म्हणजे तुमचं गणित आणि बुद्धिमत्ता। तर हा फक्त 10 मार्कासाठी पार्ट असणार आहे हा क्वेश्चन सा, त्यामध्ये तुम्हाला नंबर सिस्टीम, बोडोमॉस, डेसिमल, फ्रॅक्शन, LCM, HCF, रेशो अँड प्रपोर्शन, पर्सेंटेज, टाइम वर्क, टाइम डिस्टन्स, सिम्पल कंपाउंडिंग इंटरेस्ट, प्रॉफिट लॉस, अल्जेब्रा, जॉमेट्री, ट्रिगोनॉमेट्री, स्टॅटिक्स, स्क्वेअर रूट, कॅलेंडर वगैरे, पाईप कर्टन, उदाहरणं। ह्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक उदाहरणं करायचे आहे। टेक्निकलवाल्यांना काही डीप इंजिनिअरिंग सारखं पोर्शन येत नसतो, तर बेसिक उदाहरणं करायचे, बेसिक तुम्हाला स्क्वेअर रूट काढता आले पाहिजेत, कॅल्क्युलेशन जमले पाहिजेत, बुद्धिमत्ता चाचणी आहे त्याच्यामध्ये, ॲनॉलॉजी, अल्फाबेटिकल अँड न्युमेरिकल सिरीज आहे, कोडिंग डिकोडिंग आहे, मॅथमॅटिकल ऑपरेशन आहे, रिलेशनशिप, सिलॉलिझम, जम्बलिंग, व्हेन डायग्राम्स आहेत, डाटा इंटरप्रिटेशन अँड सफिशियन्सी, कन्क्लुजन, डिसिजन मेकिंग आहे, सिमिलॅरिटीज, ॲनालिटिकल रिजनिंग, क्लासिफिकेशन, डायरेक्शन स्टेटमेंट, आर्ग्युमेंट, अझम्पशन्स, हे तर 10 प्रश्न आहेत। त्यामुळं तुम्ही ओव्हरऑल प्रॅक्टिस करा, बेसिक तुम्हाला ते काही प्रश्न येऊन जाणारच आहे, पण टेक्निकलचा पार्ट जो आहे तो खूप व्यवस्थित करणं गरजेचं। नंतर आहे 10 मार्कासाठी जनरल अवेअरनेस आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला करंट अफेअर आहे, इंडियन जिओग्राफी, इंडियन कल्चर, इंडियन हिस्ट्री, फ्रीडम स्ट्रगल आहे, इंडियन पॉलिटी, कॉन्स्टिट्यूशन, इकॉनॉमी, इन्व्हायरमेंटल इश्यूज, कन्सर्निंग टू द इंडिया, वर्ल्ड, स्पोर्ट्स रिलेटेड माहिती आहे, सायंटिफिक माहिती आहे, टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट आहेत, ह्या गोष्टी काय करायच्या करायच्या आहेत। जनरल सायन्स दिले, फिजिक्स, केमिस्ट्री, लाईफ सायन्सेस म्हणजे बायोलॉजी वगैरे, 10th CBSE सिलेबसनुसार काय करायचं ते पोर्शन करायचं आहे। तुम्ही त्याला CBSEचे बुक्स यूज करू शकता बेसिक सायन्ससाठी, तो तुमचा 10 मार्काचा पोर्शन। लक्षात घ्या 70 मार्काचं टेक्निकल त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे कवरअप करायचं आहे, तो मेजर पोर्शन आहे आणि तोच तुमचा करणार आहे
एक्झाम क्रॅक करण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट जो आहे तोच ठरणार आहे. 70 मार्काचा जो पोर्शन तो महत्त्वाचा आहे. बाकी मग 10-10 मार्काचं ते 3 पोर्शन तुम्हाला बेसिक प्रॅक्टिस करून कवर करता येईल. तर आपण टेस्ट सिरीज पण चालू केलेली आहेत. ॲप्लिकेशन डाउनलोड करा नितेश सर, त्यावरती तुम्हाला प्रॅक्टिससाठी आपण टेस्ट सिरीज पण ठेवलेली आहे, ती पण तुम्ही जॉईन करू शकता. आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण व्हिडिओज घेणार आहोत, एम सी क्यूचे व्हिडिओज आपण टाकणार आहोत, ते पण तुम्हाला इम्पॉर्टंट राहतील. ओके, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. आणि हा सिलेबस जो आहे तो आपण आपल्या ग्रुपवरती टाकला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपची लिंक दिलेली आहे. ग्रुप आहे कॉम्पिटेटिव्ह फार्मा म्हणून ग्रुप आहे. तर त्या ठिकाणी आपण हा पोर्शन टाकलेला आहे, तर तुम्ही तर जॉईन करू शकता. धन्यवाद.